नमस्कार गावाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तर आज मी माझ्या चॅनलवर तुमका पहिलीच रेसिपी दाखवणार आहे. तर आज संडे स्पेशल, रोज चिकन खाऊन कंटाळा येतो म्हणून मी आज मुळे आणले. मुळे म्हणजे शिंपल्या. तर चला तुमका दाखवते, आज बाजारात हाणलेली शिंपल्या दाखवते. तर हे बघा, हे शिंपल्या म्हणजे आमच्या मालवणात कोकणात एका मुळे बोलतात. तर हे 100 रुपयाचे आमच्या वरळी बाजारात भेटले. तर आता तुमच्याकडे कसे आता स्वस्त भेटतं की महाग भेटतं तर माहिती नाही, हे माका 100 रुपयाचे भेटले. तर चला मग मी ह्याची रेसिपी दाखवते. तर हे बघा, मी अशा पद्धतीने ना सुरीने असं काढून घेते आहे. काढून म्हणजे आमच्या मालवणी पद्धती कोकणात एका म्हणतात करडून घेला. तर सगळीजणं असे करणत नाही, उकडतं. पण आमच्याकडे म्हणतो की उकडल्या एका चव नाही लागत, तर म्हणून आम्ही असे सुरीने असे काढून घेतो. आणि आमच्याही आता सवय झाली असे काढूची, त्यामुळे आता उकडत वगैरे नाही. आम्ही असे काढूनच घेतो. ज्यांना उकडूचं असं ते उकडू शकतो, पण आम्ही नाही उकडत. आणि अशा पद्धतीने एक एक शिंपली मी सगळ्या याची आता काढून घेतो. तर आता आपण साहित्य बघून घेऊया. मी हे एक वाटी खोबरं घेतले, सुकं खोबरं घेतले बारीक कापून. एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण थोडंसं, हे दोन मोठे कांदे घेतले आहेत मी. आणि थोडंसं थोडीसं म्हणजे जेवढं आपल्याला आंबट आवडतं तेवढं मी चिंच घेते. तुम्ही चिंचऐवजी कोकम पण वापरू शकता, पण मला चिंच आवडते म्हणून मी चिंच घेतली. जास्त करून मालवणीमध्ये कोण चिंच वापरत नाही, कोकमच वापरतात, पण मला चिंच आवडतं म्हणून मी चिंच घेते. तर अशा पद्धतीने हे वाटण आता मी भाजून घेणार आहे. भाजून झाल्यावर मिक्सरला लावणार. तर मग मी आता हे वाटण भाजून घेते. तर आता मी थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये, आणि आता मी कांदा टाकून घेते. आणि तो आता भाजून घेणार आहे कांदा. बघू शकता अशा पद्धतीने हा कांदा मी भाजून घेतलेला आहे. आता हा कांदा मी काढून घेते आणि खोबरं टाकते. तर आता मी हे खोबरं टाकून घेतलं आहे, आणि आता खोबरं पण मी भाजून घेते. खोबरं मी सुकं असल्यामुळे जास्त मी परतवणार नाही आहे, जास्त काळं पण करणार आहे. थोडासा गोल्डन कलर आला की मी काढून घेते. तर बघा, मी अशा पद्धतीने हे वाटण मगाशी दाखवलं त्याप्रमाणे भाजून घेतलेलं आहे. तर मगाशी मी तुम्हाला मसाले दाखवायला विसरली, तर मी आता त्याच्यामध्ये ॲड केले लाल तिखट 3 चमच मीडियम, आणि हा मालवणी मसाला, ही हळद आहे. जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल, तुम्ही मालवणी मसाला घेऊ शकता. मला कलर पाहिजे लाल, म्हणून मी हे लाल तिखट घेतलं आहे. मला आवडतं त्यामुळे मी घेतलं आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला जो आवडता जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. तर मी आता हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे. फोडणीमध्ये मी आता कांदा टाकून घेतला आहे, तेल टाकून घेतला आधी. आता आणि हा अर्धा कांदा मी टाकून घेतला, तर तो थोडासा लालसर होऊन द्यायचा. आणि त्यानंतर मग आपलं वाटण टाकायचं. वाटण म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या थोडासा कांदा लाल होऊन देणार, आणि त्याच्यानंतर मग मी टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आलं लसूण एकत्र वाटून घेतलं, त्याचं मी वाटण टाकणार आहे. तर आता मी हे टोमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूणचं वाटून टाकून घेतलं. आता हे 1 मिनटं चांगलं परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. तर आता मी हे चांगलं असं परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे. आता मी खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घेतो. ते पण चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. तर आता तुम्ही बघू शकता वाटण्याला कशी म्हणजे साईडने कसं तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग मी आता हे मगाशी एक शिप्पी जे शिंपल्या ठेवले आहेत ना मुळे, तर हे मी आता ह्याच्यामध्ये टाकून ते टाकून देऊन हे पण चांगल्या त्या वाटण्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं. हे पण मी जरा 1 मिनटं परतून तसंच ठेवून देते, आणि त्यानंतर मग आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. तर आता मी हे थोडंसं पाणी घालून घेत आहे, कारण मी हे थोडंसं सुकंच बनवणार आहे, म्हणजे असं तिखटपीठ बनवणार आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घालते. तर आता हे आपण शिजून घ्यायचं आहे. मी मीठ घातलं नाही, मी आता मीठ घालून घेते आणि ह्याला शिजून द्यायचं. 1-10 मिनटं आपण व्यवस्थित ह्याला शिजून द्यायचं. तर ही अशा पद्धतीने आपली शिंपल्या मुळे तयार झालेल्या आहेत.
तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे ताट वाढून घेतलेलं आहे जेवणासाठी। ह्याच्यामध्ये सोलकढी, चपाती, भात आणि शिंपला। तर बघा अशा पद्धतीने माझी ही रेसिपी शिंपल्याची तयार झालेली आहे, म्हणजे मुळ्याची, मुळ्याचा थपथपीत तयार झालेला असा। तर माझा चॅनल कोकणी चेडू मयुरी पवार या चॅनलवरची माझी पहिलीच रेसिपी असा। तर आवडली तर नक्की लाईक, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।